कुठेही पेपर फुटीच्या तक्रारी किंवा घटना घडल्या नाहीत असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. सरकारकडून परीक्षा केंद्रांवर सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत असंही त्यांनी सांगितलंय. विद्यार्थ्यांसाठी काही नियम ठरवण्यात आलेत, त्यानुसार त्यांची तपासणी करूनच विद्यार्थ्यांना सोडण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अध्यक्ष महोदय, आपण एक भरारी यांची एक समिती आहे, अध्यक्ष महोदय जी दक्षता समिती आहे, आणि प्रत्येक केंद्रावर माननीय विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा माहिती की पोलीस बंदोबस्त आपण देतोय. आपण शिक्षण विभागाच्या माध्यमातून 273 भरारी पथके सुद्धा केलेली आहेत, आणि जे कलेक्टरांच्या अंडरची कमिटी आहे त्यांची सुद्धा वेगळी भरारी पथकं आहेत. अध्यक्ष महोदय, प्रत्येक केंद्रावर आपण सहाय्यक परिवेशक बैठक पथक असते. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय जी त्यांनी सांगितलं की पेपर आला, अध्यक्ष महोदय असं आहे की 11:30 जर पेपर असेल तर 10:30 विद्यार्थ्यांना घेतलं जातं. बरं, विद्यार्थ्यांना घेत असताना सुद्धा अध्यक्ष महोदय आपण त्यांना काही गोष्टी सांगितल्यात की काही गोष्टी आणू नयेत, म्हणजे भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल आणू नये, टॅबलेट आणू नये, इलेक्ट्रॉनिक घड्याळ असेल, पॅकेट काउंट कॅल्क्युलेटर असेल, इलेक्ट्रॉनिक्स कुठलंही साधन अध्यक्ष महोदय त्यांना आतमध्ये आणायला अलाउड नाही. त्यांचं पूर्ण चेकिंग केलं जातं अध्यक्ष महोदय की कॉपी पण आणू नये म्हणून.